गिरीशजी प्रभुणे असतील, खरं म्हणजे गिरीशजींचा तिसरा सत्कार करण्याची संधी मला या ठिकाणी मिळाली. पण त्यांचं एकूण कार्य आणि त्या कार्याचा आवाका जर आपण बघितला, कधी कधी असं वाटतं की गिरीशजींसारखी माणसं नसती तर या उपेक्षित समाजाचं काय झालं असतं. ही आज आपल्याला बदललेली जी परिस्थिती दिसते आहे, काही लोकांचं जीवन बदललेलं आहे आणि ते अनेकांचं जीवन बदलत आहेत, ही माणसं कुठे राहिली असती, यांचा विचार कोणी ऐकला असता, यांचं मत कोणी ऐकलं असतं, यांची आर्त हा कोणापर्यंत पोचली असती. पण मला असं वाटतं की समाजामध्ये अशा प्रकारची माणसं हीच खऱ्या अर्थानं समाजाला बदलत असतात, समाजामध्ये परिवर्तन घडवत असतात. आणि म्हणून पारधी समाज असेल की जो सर्वात उपेक्षित समाज होता आणि ज्याच्या माथ्यावर एक शिक्का मारला चोर असल्याचा, आणि तो शिक्का पुसण्याचं ना नाव रे, आणि त्या शिक्क्याखाली त्याचं सातत्याने शोषण होत असणारा हा पारधी समाज, त्यातल्याही मुलांना जगण्याचा अधिकार आहे. या लोकशाहीमध्ये सगळ्यांना दिलेले संविधानाचे अधिकार हे त्यांच्यापर्यंत देखील पोहोचवण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता समजून पारधी समाज असेल किंवा भटक्या विमुक्तांमध्ये ज्यांची कुठेही नोंद नाही, जे कुठल्या मतदार यादीत नाही, जे सरकारच्या कुठल्या लेखी नाही, अशा लोकांना देखील हुडकून त्यांना देखील समाजाच्या मुख्यधारेमध्ये आणण्याचं काम हे जे काही गिरीशजींनी गेले अनेक वर्ष केलं आहे, मला खरोखर असं वाटतं की एक अत्यंत महत्वाचं सामाजिक आणि राष्ट्रकार्य हे गिरीशजींच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण बघितलं.